कृष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोलाच्या वतीने 26 जुलैला आळंदा येथे कारगिल दिनाचे आयोजन. सुगत वाघमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती. मातृभूमीचे सेवेचे व्रत घेतलेल्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान समारंभ, तसेच देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम. राजयोग मंगल कार्यालय हनुमान मंदिरासमोर भारत पेट्रोल पंपच्या बाजूला बारशटाकळी रोड आळंदा येथे तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोलाच्या वतीने आयोजित केला आहे, अशी माहिती आज अकोल्यात पत्रकार परिषदेत उद्योगरत्न डॉक्टर सुगत वाघमारे, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांनी सांगितले. या कार्यक्रमात शहीद वीर भास्करराव पातोंड यांना श्रद्धास्थानी ठेवून शहीदांचा सन्मान समारंभ तसेच देशभक्तीपर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमात सहकोमल दीपक पातोंड सरपंच गाव देवडी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योगरत्न डॉक्टर सुगत वाघमारे, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत सांगितले. अकोल्यातील 36 शहीद पवार आहेत, त्यापैकी 30 परिवार व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात येत आहे. वीर माता पिता पत्नी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शॉर्ट फिल्म तयार असून उपस्थितांना दाखविण्यात येणार आहे. सत्कारमध्ये शाल श्रीफळ मोमेंटो देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हे शहीद परिवार आहेत, अशी माहिती माजी सैनिक मनोहर चौहान यांनी यावेळी दिली. नमस्कार, मी सुगत वाघमारे, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीतर्फे आळंदा बार्शी टाकळी येथे राजयोग मंगल कार्यालय आहे. तिथे कारगिल विजय दिवस हा जो 26 जुलैला असतो, ह्या दिवशी आम्ही या शहीदांच्या फॅमिलीजला एक नागरी सत्कार आम्ही तिथे आयोजित केलेला आहे. दरवर्षी हा सत्कार असतो, यावेळेस तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी हे यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की जे हे शहीदांचे परिवार आहेत यांचा सत्कार हा सन्मान हा केला पाहिजे. त्यामुळे माझं आव्हान आहे सगळ्या नागरिकांना की या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आळंदा बार्शी टाकळी येथे नक्की आपण यावे आणि या आपण जो सन्मान या शहीदांच्या फॅमिलीजला देतो आहे त्याच्यासाठी आपण इथे जरूर हजर. थँक्यू सो मच. थँक्यू.